पुण्याच्या डेक्कन परिसरातील पुलाच्या वाडीमधील महिला सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आणि ही पाहणी करताना एकता नगरलाच भेट दिली आणि मदतीची आश्वासनं दिली. मात्र पुलाच्या वाडीमध्ये सुद्धा पूर आला होता आणि आमच्या घरांचं काय असा सवाल आता या आक्रमक महिला उपस्थित करतायत. पुण्यातल्या झेड ब्रिजवर या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. डेक्कन परिसरातील पुलाच्या वाडीतील पूरग्रस्तांचे झेड ब्रिजवर हे आंदोलन आपण पाहतोय. बातमी आपण पाहतोय पुण्यातून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली, मात्र काही ठराविक पूरग्रस्तांचीच पाहणी केली आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं सगळं जे आहे ते आंदोलन या ठिकाणी महिला करतायत आपल्यासोबत. काय तुमची परिस्थिती होती पुरामध्ये, काय सगळी सिच्युएशन? अहो, खूप वाईट परिस्थितीत ना आम्ही बाहेर पडलो. रात्रीच्या 3 वाजता काही सूचना न देता त्यांनी पाणी सोडलंय. आमचं अख्खं घर दार सगळ्या वस्तू सामान टीव्ही फ्रीज सगळं आमचं पाण्यात गेलं. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट सगळे पाण्यात गेले. एकेका डॉक्युमेंटसाठी आम्हाला 10-10 वेळा चक्र मारावे लागतात आणि ते काही डॉक्युमेंटही झाले नाही. उद्या काही मदत आली आमच्याकडे डॉक्युमेंट मागतील तर आम्ही द्यायचे कुठनं? काल मुख्यमंत्री साहेब पुण्यात येऊन गेले, पुलाच्या वाडीला त्यांनी भेट दिली नाही. ते फक्त जितकेही सगळे येत आहेत ना राजकीय माणसं फक्त एकता नगर आणि एकता नगरलाच जात आहे. काय नाही अहो सर, सगळं गेलंय आमचं, काहीच राहिलेलं नाही. सगळं कपडे टीव्ही बीवी सगळं घरात सगळं. रात्रीच्या 25 रात्रीच्या 2 संरक्षण भिंतीच्या साईडला माझं घर आहे. तर 25 रात्री 2 वाजता आमच्या घरी पाणी आलं. 4 वाजेपर्यंत गुडघ्याच्या वरती पाणी होतं आणि सर्वात शेवटीला आमचं खाली घर आहे. तर 11 वाजेपर्यंत आमच्या घराचे दोन्ही वरचा आणि खालचा भाग दोन्ही पाण्याखाली होतं. सर्व पाण्यात बुडालं तर शाळेतल्या मुलांनी त्याला वही पेन पेन्सिल किंवा बाईंनी सुद्धा मदत केली, फी माफ केली. मग शाळेतली छोटी छोटी मुलं जर आपल्याला मदत करू शकतात, शाळेतल्या बाई मदत करू शकतात, सरकार का करू शकत नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.